जय महाराष्ट्र। 2 दिवसापासून सातत्याने मला येणाऱ्या धमक्या, तू दिसतील तिथे तुला मारल्या जाईल, तुला काळं फासल्या जाईल, तुला चपलाचा हार घातल्या जाईल, तुझ्या घरी येऊन मारू, तुझ्या ऑफिसमध्ये येऊन मारू, ह्या ज्या प्रकारे मला ज्या धमक्या आहेत त्या धमक्या आणि जे माझ्या बाबतीमध्ये अश्लील प्रकारे लिहिल्या जात आहे, त्यामुळे मी कालपासून पोलीस स्टेशनला जाते आहे। माझी तक्रार नोंद करून घेत नाहीत पोलीस। काल ज्यावेळेस मी पोलीस स्टेशनला गेलेले होते, पोलीस म्हणतात की आमच्याकडे टाईप करायला कोणी नाही, तुम्ही सकाळी या, अशी मला उडवडीची उत्तरं दिली। त्याच्यानंतर आज सकाळी मी पोलीस स्टेशनला गेले, 2:30 त्या लोकांनी माझा अर्ज स्वतः सबमिट करून घेतलेला आहे। त्याच्यावरती त्या मला म्हणाले की तू मला फोन करू म्हणून। 5 वाजले, त्या लोकांनी अजूनही मला फोन केलेला नाही आहे। मी म्हणजे पोलिसांना म्हणजे हे प्रत्येक वेळेला हे एवढे असे सगळे बंच मी देत असते, तरीही पोलीस म्हणतात आम्ही तपास करून। 19 जुलैला ज्या वेळेस माझ्या घरातले फोटो काढून त्याला अभद्रपणे मॉर्फ करून त्याच्यावरती अश्लील जे मजकूर लिहून म्हणजे जे सगळ्या महाराष्ट्रभर व्हायरल केले, आणि माझे जे घरातल्या कपड्यांवरती जे फोटो काढले, जी बाई माझ्या घरामध्ये आली होती ती बाई संतोष बांगर यांनी माझ्या घरामध्ये प्लांट केलेली होती, हे मी 1000% गॅरंटीने मी आपल्याला सांगू इच्छिते। त्यानंतर जेव्हा मी 19 जुलैला म्हणजे हे सगळं व्हायरल झाल्याच्यानंतर 20 जुलैला जाऊन मी FIR करायला गेलेले, तेव्हाही पोलिसांनी म्हणे की आम्ही याची तपासणी करू। सगळे पुरावे पोलीस स्टेशनला देऊनसुद्धा ते माझी तक्रार म्हणजे ती तपासणी आजपर्यंत करत आहेत। मी ज्या अवस्थांना विचारलं काय झालं तर ते म्हणतात की तपास म्हणजे सगळे पुरावे देऊनसुद्धा ह्यांना तपास म्हणजे करायला 5 महिनेसुद्धा पुरेसे होत नाहीत। पण शीतल म्हात्रे कॅमेऱ्यासमोर जाऊन रडते, स्वतः पप्पी देते, पण तिचा लगेच तिचा FIR नोंद करून घेतला जातो। मला शीतल म्हात्रेसारखं किंवा अन्य स्वयंघोषित महिला नेत्यांसारखं मला कॅमेऱ्याच्या समोर रडता येत नाही। मी महाराष्ट्र दिशा दाखवलेलं आत्तापर्यंत दिशा दाखवणारं काम केलेलं आहे। आजही मी तुम्हाला सांगते आहे माझा संयम सुटतो आहे। मी तुम्हाला 5 महिने दिलेले आहे, आता याच्यापेक्षा जास्त मी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही। मी उद्या सकाळपर्यंतचा तुम्हाला वेळ दिलेला आहे। जर याच्यावरती FIR दाखल नाही झाला तर मी उद्या तुमच्या सगळ्यांच्या समोर आत्मदहन करेल, आणि माझा जेव्हा जीव जाईल माझ्या गेलेल्या जीवाला माझ्या घरामध्ये बाई प्लांट करणारे संतोष बांगर ती बाई पोलीस डिपार्टमेंट आणि गृह खातं असेल, मी फार जबाबदारीने सांगते आहे, कारण माझा संयम सुटतो आहे। तुला पू डॅश डॅश आहे का, तुला 150 जणांनी झ डॅश डॅश अशा पद्धतीनं घाणघाण जे माझ्या बाबतीमध्ये लिहिलं जातं आहे मागच्या 5 महिन्यापासून, त्यावरती माझे पोलीस दादा आणि पोलीस ताई एकदम असं शांत बसलेले आहेत। मला एक विचारायचं ह्या व्हिडिओच्या मार्फत पोलीस दादा आणि पोलीस ताईला, आपण कोणाच्या दडपणाखाली आपण कोणाच्या दबावाखाली काम करत आहात का? आपण जे सदरक्षण आहे खलनिकरण आहे म्हणून आपण जी सगळी शपथ घेतलेली आहे, आपल्या त्या शपथेचं काय झालं पोलीस दादा आणि पोलीस ताई? आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला यायचं की नाही, हा एक माझा तुमच्या तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत माझा एक तुम्हाला प्रश्न असणार आहे। आज मी जे तुम्हाला सगळ्यांना म्हणाले की मी उद्या सकाळी पर्यंत वाट बघते आहे म्हणून, आणि मी जे बोलते ते मी करते, उद्या तुमच्या सगळ्यांच्या समोर मी स्वतःला पेटून घेईल, मी आत्मदहन करेन जर याच्यावरती काही कारवाई केली नाही तर। आत्ताही जेव्हा मी पोलीस स्टेशनमधून जो माझा अर्ज टाकलेला होता त्यानंतर सोशल मीडियावरती इतकं घाणघाण लिहिल्या गेलेलं आहे की तू म्हणजे तुम्हाला पोलिसांवरती सुद्धा विश्वास नाही आहे, आणि ज्याला कोणाला वाटतंय ना की मी कोणावरती टीका केलेली आहे, जर खरंच तो किंवा ती जर मर्द असेल ना मर्द, तर सिद्ध करून दाखवा मी कोणावरती टीका केली आहे तर। आणि जर मी कोणावरती टीका केली आहे तर मी तेवढं स्वतःला काळीच ठेवते की हो मी केली टीका म्हणून म्हणायची, मी तुमच्यासारखी पळकुटी नाही आहे। मी आज पुन्हा एकदा मी शेवटचं सांगते, जर याच्या ह्या सगळ्या गोष्टीवरती सकाळपर्यंत जर माझा गुन्हा नोंद करून जर नाही घेतला, मी तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगते मी स्वतःला पेटून आत्मदहन करेल तुमच्या सगळ्यांच्या समोर।